लागूया थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक बोलताय. अपनी किरकिरी ना करें. एक चर्चा कई से रिपोर्ट्स आ रही है कि 2.5 साल उनको मुख्यमंत्री पद देने का प्रस्ताव या फिर उसको देखिए. अभी सरकार गिराना सरकार बनाना ये प्राथमिकता है. जनता की भावना है कि शिवसेना एनसीपी कांग्रेस की सरकार बने. कौन मुख्यमंत्री कितने मंत्री कौन उप मुख्यमंत्री ये सवाल अभी पैदा नहीं होता. अभी हमारी प्राथमिकता है जो धोखे से सरकार बनाई गई उसे हटाया जाए और जो जनता चाहती है वो सरकार बनाया जाए. आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी असताना सुप्रीम कोर्टकडे सर्व तथ्य समोर ठेवण्यात येणार आहे आणि आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे की सर्वोच्च न्यायालयाकडून चांगला निकाल येईल. सत्य परिस्थिती ही आहे की आमच्यासोबत 54 पैकी 53 आमदार आत्ताच्या घडीला आहे. अजित पवारजी यांना आमची विनंती आहे कुठेतरी चूक जे झाली आहे ते दुरुस्त केलं पाहिजे. ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि एकंदरीत 165 आमदारांचा पाठिंबा आम्हाला आहे. देवेंद्रजीचं सरकार याला बहुमत नाही. त्यांनी कुठेतरी परिस्थिती समजून तोडफोडवर आणखीन विश्वास न ठेवता तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या पद्धतीने भाजपने हे सगळं राजकारण केलेलं आहे भाजपचा खरा चेहरा उघड झालेला आहे. जरी अजून ते राजीनामा देत नसेल तरी विधानसभेच्या पटलावर आम्ही सरकारचा विश्वासमत पराभूत करू आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करू. राज्यपालांना भेटण्याची काही मी राज्यपाल महोदयाला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या सह्याचं पत्र की आमच्याकडे बहुमत आहे असे पत्र आमचे अध्यक्ष महोदय जयंत पाटीलजी एकनाथ शिंदेजी काँग्रेसचे नेते हे जाणार आहे आणि त्यांना कुठेतरी हे सगळं काय आहे सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर आणण्यासाठी आम्हाला निमंत्रित करण्यासाठी जे सरकार आहे त्याला डिसमिस करण्याची विनंती घेऊन आमचे लोक जाणार आहे. शेवटी सुप्रीम कोर्टचा निकाल आल्यानंतर पुढचं काय करायचं आहे आम्ही ठरवू. आत्ताच्या घडीला सरकार जे अस्तित्वात आहे त्याला पाडणे आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे सरकार स्थापन करणे आणि त्या व्यतिरिक्त कोण मंत्री होईल कोण उपमुख्यमंत्री होईल किती विभाग कसं काय हे विषय नाही. आमच्या कुठेतरी प्राथमिकता आहे की कुठेतरी हे सरकार जे धोक्याने निर्माण झालेलं आहे त्या सरकारला पाडणे आणि नवीन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार निर्माण करणे. टुडे सुप्रीम कोर्ट इज गोइंग टू गिव अ वर्डिक्ट ऑन महाराष्ट्र पॉलिटिकल सिच्युएशन. वी आर व्हेरी मच होपफुल एव्हरी ट्रूथ विल बी बिफोर देम अँड देर विल बी अ जजमेंट अँड वी आर होपफुल इट विल बी सपोर्ट अस. डिस्पाइट दॅट आउट ऑफ 54 MLAs वी हॅव 53 MLAs. Only Ajit Pawarji left. We appeal him that you can rectify your mistake and please resign. Still time is there. And Mr. Devendra Fadnis have to take a call that we have 165 MLAs. You doesn't have any majority. You have to take a responsibility that you had made a mistake and resign. If they are not going to resign, definitely we will defeat the government on the floor of the house when a motion will come to take a confidence and definitely the motion will be defeated because we have 165 MLAs with us and we are hopeful after defeating the motion there will be a new government of Shiv Sena, Rashtrawadi Congress and Congress Party. People are saying that some offer has been given to Ajit Pawarji.